नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं आपण मागचा ब्लॉग बघितला तर त्याच्यात मी तुम्हाला आमच्या पेरूचं म्हणजे तायवान पेरू याचं झाड दाखवलं होतं, तर त्याला फ्रुटिंग छान आली होती। तर आता मी पुन्हा आता इथे गावाला आलेलो आहे, तर ह्यावेळेस आपण त्याला पेपर बॅग्स लावणार आहोत। तर त्याची फळाची साईज जसं मी तुम्हाला आता इथे दाखवतो, हे बघा आपण इथे बघू शकता, याची चांगली आता फळाची साईज झालेली आहे इथे। तर ह्या स्टेजमध्ये आपण जर त्याला पेपर बॅग लावलं तर ते असं हेल्दी फ्रुटिंग आपल्याला भेटेल त्याची नंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस। हे बघा चांगली साईज आहे। तर मी इथे काही पेपर बॅग्स लावलेले देखील आहे, तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर बॅगचे फायदे पण सांगेल। पहिले आपण बघून घेऊया कसे पेपर बॅग लावले, आणि तुम्हाला पेपर बॅग लावून पण दाखवतो मी। तर मार्केटमध्ये आपल्याला रेडीमेड पेपर बॅगसुद्धा अवेलेबल आहे, काही ॲग्रो इंडस्ट्रीवाले बनवतात पेपर बॅग, मला इथे उपलब्ध नव्हते। तर आपण काय केलेलं आहे बघा, एक मिनटं एक पेपर बॅग। तर बघा ही मेडिकलमध्ये वापरतात गोळ्या औषधांसाठी, तर ही बॅग आपल्याला उपलब्ध भेटलेली आहे। तर ही साधारणतः 1 रुपयाला एक बॅग तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकते, म्हणजे त्या पेपर बॅगपेक्षा ही आपल्याला स्वस्त पडते। आता मी तुम्हाला दाखवतो हे पेपर बॅग कसे लावायचे आपण। त्याची कुठे तर बघा, ही आपली आता पेपर बॅग आहे। तर आपण सर्वात प्रथम याला काय करायचं मी तुम्हाला सांगतो, याचं जे बॉटम आहे ना, बॉटम आणि एक साईड, त्याला आपल्याला असं एक कट द्यायचं आहे, आणि इथं आपण एक छोटासा ट्रायंगल, हे बघा असा ट्रायंगल त्याला दिला इथे। तर हा कशासाठी देतात, तर याच्यामध्ये जे काही मॉइश्चर किंवा पाणी, समजा पाऊस पडला तर याच्यामध्ये पाणी साठून राहणार नाही, आणि आपल्या फळाला बुरशी किंवा असं काही म्हणजे सडणार नाही ते आतमध्ये, तर इथून हे पाणी ड्रेन होऊन जाणार। एक पेपर बॅग लावून दाखवतो, जसं हे फळ आहे आपलं, तर फक्त याला स्लाइड करायचं असं आतमध्ये, आणि त्याचं हे जे तोंड आहे ते आपण असं बंद करून घेऊ शकतो, आणि त्याला तुम्ही रबर बँड किंवा तार, अशी जर समजा अशी सिंगल स्टँड जर तुम्हाला तार भेटली, ही कशी अशी थोडीशी मोडपली की तशीच राहते ती, तर ही आपण त्याला वापरू शकतो बांधण्यासाठी। आणि याला असं आपण फिळ दिला की झालं। तर अशा प्रकारे आपण याला असे बॅग्स लावून घेऊ शकतो। तर हे बॅग लावल्याचा फायदा एक की तुमचा जो फ्रुटिंगचा कलर आहे तो एक समान राहतो, आणि ऑर्गॅनिक जर तुम्हाला फार्मिंग करायचे असेल तर पर्याय हा पेपर बॅगच आहे, पेपर बॅगशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे। का, तर त्याच्या मागचं कारण की तुम्ही जी फवारणी करता इन्सेक्टिसाईडची, तर ते केमिकल आहे एक प्रकारचं, तर ते फवारणी करण्यापेक्षा तुम्ही जर पेपर बॅग लावली तर त्याच्यावरती जी फळमाशी असते ती बसत नाही, आणि फळमाशी बसल्यावरती ते फ्रूट आपलं खराबच होतं। त्याला तुम्ही फळमाशी बसल्यानंतर किती फवारे मारले तरी काही उपयोग नाही। तर एक प्रिकॉशन म्हणून आपण असे पेपर बॅग लावू शकतो, आणि त्याची गोडी पण एक चांगली राहते। तर चला आता मी सगळे हे पेपर बॅग लावून घेतो आणि भेटतो तुम्हाला। मित्रांनो, इथे आपली पेपर बॅग्स लावून झालेले आहेत जसं आपण बघू शकता।
तर हे जे पेरूचं झाड आहे, तायवान पेरू याला बोलतात, जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, हे पिंक असतात आतून. आणि हे झाड आपण कधी लावलं होतं, तर हा जो बाग आपण सेटअप केला होता 1 वर्षापूर्वी 19 जून 2022, तर त्यावेळेस आपण बाग सेटअप करताना हे एक पेरूचं झाड आणलं होतं. आणि बरोबर ॲक्युरेट 1 वर्षानंतर याला चांगली अशी फ्रुटिंग धरलेली आहे. आणि आपण याला नॉर्मलच फर्टिलायझर सोडत असतो, मायक्रोन्यूट्रियंट्स 19-19-19, सिंगल सुपर फॉस्फेट असं काही सोडत असतो, युमिक ॲसिड वगैरे. तर याची अशी चांगली ग्रोथ झालेली आहे. आणि आपण आता याला पेपर बॅग लावलेली आहे. आणि जेव्हा याची फळाची साईज मोठी होईल, त्यावेळेससुद्धा आपण याचा नक्की भाग दुसरा आपण आणणार आहे आपल्यासाठी. आणि तेव्हा आपण बघूयात काय साईज होते, काय रंग होतो, आणि टेस्ट पण आपण तुम्हाला सांगूयात. तर असं तुम्ही बघू शकता. तर आता याला एका फांतीला एक दोन आपण फळं धरलेले आहे. आणि असे जर आपण टोटल मोजले तर एक साधारणतः 15-16 आता याला चांगले हेल्दी फळं आहे. आणि अजून देखील आपण याला बघू शकता, हे बघा कळे येतच आहे हे बघा. तर हे पण आपण नंतर डिसाईड करून ठेवूयात कोणते ठेवायचे कोणते काढायचे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आमचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जे व्ह्यूअर्स आपले पहिल्यांदा ह्या व्हिडिओला बघताय, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच आम्ही आणू तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अशाच नवीन.